नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी दिवाळीसाठी चिवड्याची रेसिपी बनवत आहे। तर मी इथं भाजके पोहे घेतलेले आहेत 1/2 किलो, ते उन्हामध्ये वाळवून नंतर ते चाळून घेतलेले आहेत स्वच्छ करून। तर मी इथं बाकीचं साहित्य सांगते। तर मी इथं डाळ घेतलेलं आहे, खोबरं घेतले, शेंगदाणे, कढीपत्ता आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता आणि साहित्य तुम्ही कमी जास्तही करू शकता। तर इथं मी मक्याचे पोहे घेतलेले आहेत, तुम्हाला जर नसतील आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। आणि हे चिवडा मसाला, आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलेलं आहे बारीक करून, त्याची साल न काढता। थोडंसं तिखट, हळद आणि जिरे हे पण आपल्याला लागणार आहे नंतर। तर सर्वप्रथम मी इथं शेंगदाणे तळून घेते। तर तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ते जरा कमीच गॅसवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते करपत नाहीत आणि व्यवस्थित असे कडक होतात। तर शेंगदाणे तळलेले आहेत, आता काढून घेऊयात। तर साहित्य काढताना आपण जे पोहे चाळून व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यावरतीच हे साहित्य काढून घ्यायचे, म्हणजे त्यातील एक्स्ट्रा तेल असतं ते त्या पोह्यांमध्येच राहतं। तर शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, तर आता आपण खोबरं तळून घेणार आहे। तर हे खोबरं मी किसणीच्या साह्याने किसून घेतलेलं आहे, चिप्सच्या किसणीच्या साह्याने। तर त्यामुळे एवढे पातळ असे काप झालेले आहेत त्याचे। तर खोबरं पातळ कापल्यामुळे ते तळताना एकदम कमी गॅसवरती तळून घ्या, नाहीतर ते लगेच करपतं। तर कमीच गॅसवरती मी हे खोबरं असं चाळणीच्या साह्यानेच तळून घेते, म्हणजे ते काढताना आपल्याला पटकन काढता येतं। मी तेल जास्तही घेतलं नाही, का तर ते जास्त तळलेलं तेल नंतर कशामध्ये यूज जास्त होत नाही, त्यामुळे जे लागेल त्याच प्रमाणात मी तेल घेतलेलं आहे। तर खोबरं व्यवस्थित असं आपण तळून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता आता खोबरं तळून झालेलं आहे, जास्तही आपल्याला लाल करून नाही घ्यायचं। तर हे आता आपण काढून घेऊयात। तर हे पण आपण जे भाजके पोहे घेतलेले आहेत त्यावरतीच काढून घ्यायचे। ह्या चाळणीच्या साह्याने तळून घेतल्यामुळे त्यातील तेल लगेच निघतं, तुम्ही बघू शकता। तर मी खोबरं काढून घेतलेलं आहे, आता आपण डाळ तळून घेणार आहे। तर डाळही लगेच तळून होतं, का तर ते आधीच भाजलेलं असतं त्यामुळे। तर तेही मी या चाळणीच्या साह्याने तळून घेते, म्हणजे ते काढताना आपल्याला जास्त अवघड वाटतं आणि काळापर्यंत ते कधीकधी करपूनही जातं, त्यामुळे मी या चाळणीच्या साह्याने ते तळून घेते। तर डाळही तळून झालेलं आहे, डाळ काढून घेऊयात आपण आता। आता हे मनुकं तळून घेते, मनुकं थोडंसं तळून घेतल्यामुळे ते चिवडा किंवा जरी लाडूत आपण टाकत असेल तर त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते। तर तळून घेतल्यामुळे ते खराब होत नाहीत। तर तुम्ही बघू शकता तळल्यावरती किती फुगलेले आहेत मनुके। तर मनुके हे लगेच तळून झालेले आहेत। तर गॅस कमीच ठेवलेला आहे, कमीच गॅसवरती मी हे साहित्य तळून घेत आहे। तर जे ड्रायफ्रूट घेतले होते ते थोडे थोडे मी त्याचे काप करून घेतलेले, म्हणजे अर्धे अर्धे करून घेतले होते। अख्खे टाकल्यानंतर ते खाताना जास्त हे होतात, त्याच्यामुळे मी ते तुकडे करून घेतलेले त्याचे। तर ड्रायफ्रूट हे तळून झालेलं आहे, आता हे मक्याचे जे पोहे असतात तेही आपण तळून घेणार आहे। तर यामुळे चिवड्याला खूप छान चव येते, तुम्ही नक्की ट्राय करत जा चिवडा बनवताना। हे आणि नुसता मक्याच्या पोह्यांचा हे चिवडा बनवतात, तोही खाण्यासाठी एकदम छान लागतो। तर हे पोहे लगेच तळून होतात मक्याचे, तर आपण हे तळलेले पोहे काढून घेऊयात। तर नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता हे तळून घेणार आहे। कढीपत्ता तळून घेतल्यामुळे तो एकदम कडक असा बनतो। तर थोडासा कडक होईपर्यंत व्यवस्थित असं तळून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता कढीपत्ता हे तळून झालेलं आहे।
आता तो काढून घेऊयात. आता याचमध्ये आपण जे लसूण बारीक करून घेतलं होतं तेही टाकून घेणार आहोत. तर हा जो लसूण मी वापरला आहे तो गावरान लसूण आहे आणि त्याचे जास्त वरचे साल काढायचे नाहीत. ते काढले तर चव लागत नाही, त्यामुळे थोडेसे ते वरचे साल तसेच ठेवलेले आहेत. आणि हा लसूण मी असं तळून घेते, लसूण व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जे ओलसरपण आहे तो सगळा निघून जातो, नाहीतर चिवडासा आदळतो नंतर. तर व्यवस्थित तळून घेतले. आता मी इथं जिरं टाकून घेतले, तर त्याच तेलामध्ये जिरं, हळद आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तर मी इथं 2 चमचे वापरलेला आहे. तर याने कलरही छान येतो. तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्येच आपण चिवडाचा मसाला टाकून घेणार आहे. तर चिवडा मसाला टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर हे आपलं मिश्रण तयार झाले. हे आता आपण जे सर्व साहित्य काढून घेतलं होतं त्यामध्ये आपण गुंतून घेणार आहे. तर मी मीठ टाकायला विसरले होते, तर मीठही यामध्येच टाकून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं 2 चमचे मीठ टाकून घेतले. जर कमी वाटेल तर आपण नंतर हे टाकू शकतो, पण जास्त टाकू नका. तर हे सर्व साहित्य जे काढून घेतले त्यामध्ये आता आपण जो मसाला केला आहे तोही टाकून घेणार आहोत. पण त्याआधी आपण हे व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ते जे चिवडा मसाला आहे ते सर्व साहित्य आपण टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर हा मसाला सर्व चिवड्याला व्यवस्थित असा लागला पाहिजे, तरच चिवड्याला व्यवस्थित चव येते. तर हा पहिल्यांदा आपण झाऱ्याच्या साह्याने हलवून घेणार आहोत आणि नंतर आपण हाताच्या साह्याने त्याला मिक्स करून घेऊयात. जर गरम असेल तर थोडंसं थंड होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत. तर असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं म्हणजे तो सर्व मसाला व्यवस्थित असा लागतो त्या पोह्यांना. बघू शकता मी कसं मिक्स करते. तर ही जी कढई होती त्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता, त्यामध्ये मी हे थोडेसे पोहे व्यवस्थित असे मिक्स करून घेते म्हणजे त्यात मसाला थोडा राहिलेला आहे तोही व्यवस्थित असा निघेल. तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकणार आहे आपण. तर साखर थोडीशी बारीक करून घ्यायची आणि ती त्यामध्ये टाकून घेतली ना तर पोह्याला व्यवस्थित अशी चव येते. तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आपण आता साखर पिठी साखर टाकून घेणार आहोत. तर तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू, पण यामुळे पोह्याला छान चव येते. तर पिठी साखर टाकून मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. तर आपला चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल